महाराष्ट्राचं योगदान. म्हणजे मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. काल माननीय प्रधानमंत्री अतिशय प्रांजळपणे मी माहिती मांडते की त्यांनी बुकिंग इन श्रमिक स्पेशल ट्रेन्स, आता श्रमिक ट्रेन्सचा जो आढावा हा गव्हर्नमेंट ऑफ रेल्वेजचा कागद आहे, हा महाराष्ट्र सरकारचा कागद नाही, हा केंद्र सरकारचा कागद आहे. ह्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की आउटगोईंग ट्रेन्स फ्रॉम स्टेट, गुजरात राज्यामधून 1033 ट्रेन्स गेल्या, महाराष्ट्रातून 817, पंजाबमधून 400, आणि सगळ्या राज्यांची माहिती आहे, आणि इनकमिंग अँड आउटगोईंग ही सगळी माहिती आहे. त्याच्यात महाराष्ट्र आणि ट्रेन महाराष्ट्र सरकार नाही चालवतो, केंद्र सरकार चालवतं. केंद्र सरकार ठरवतो कुठली ट्रेन कुठून जाणार, किती वाजता जाणार, काय जाणार. आणि त्याच्यामुळे जेव्हा केंद्र माननीय प्रधानमंत्री म्हणतात की महाराष्ट्राने लोकांना पाठवलं, आमच्याकडे ट्रेन नाहीच आहे हो, आम्ही कुठून ट्रेन, आम्ही एसटी देऊ शकतो, आम्ही गाडी देऊ शकतो, आम्ही टेम्पो करू शकतो, आम्ही ट्रक करू शकतो, पण रेल्वे नाही करू शकत. त्याच्यामुळे दुर्दैव आहे, खूप खूप म्हणजे मला प्रचंड वेदना होत आहेत की माननीय प्रधानमंत्र्यांनी हे असं वक्तव्य आपल्या महाराष्ट्राबद्दल केलं. दुसरी गोष्ट, आणि मी माहिती तुम्हाला सांगते की हे फॅक्च्युअल पोझिशनवर सांगते तुम्हाला, कोणी मी कुठल्या राज्याचा प्रचार करत नाही आहे किंवा कोणाच्या विरोधात नाही, कारण का मेरा भारत महान, मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे आणि त्याचा अभिमान आहे मला. माननीय पियुष गोयल, पियुष गोयलांचे मी अनेक वेळा मनपूर्वक आभार मानलेत रेल्वे मंत्री असताना. अनेक वेळा त्यांच्याशी चर्चाही त्या काळात झाली की कोणाला कसं घरी जायचं आहे, ह्याच्यावर कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून. आता हे बघा, हे माननीय पियुष गोयलांचेच ट्विट्स आहेत. आता या ट्विटमध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांनी असं लिहिलं आहे, हे उद्धवजींना उल्लेखून लिहिलं आहे, उद्धवजी आशा आहे की आप स्वस्थ है, आपके अच्छे स्वास्थ्य के लिए शुभेच्छा. कल हम महाराष्ट्र में 125 श्रमिक सोशल ट्रेन देने के लिए तैयार है. हे मी म्हणत नाही आहे, पियुष गोयल म्हणत आहेत. आप बताइए कि अपने पास श्रमिकों की लिस्ट तैयार है, इसलिए आपसे अनुरोध है. हे मी म्हणत नाही आहे, हे पियुष गोयल म्हणत आहेत की महाराष्ट्राला किती श्रमिक ट्रेन्स पाहिजेत, किती लोकांना पाठवायचं, आणि तो पुरा थ्रेड आहे. म्हणजे मी जे बोलते आहे हे अतिशय वेदनेंनी बोलते आहे. मला वाईट वाटलं आहे की हे आपल्या राज्याबद्दल असं का बोलतायत याचं. आणि पियुष गोयल हे आपल्या महाराष्ट्राचे पुत्र आहेत, ते महाराष्ट्राला मदत करू पाहतात. तेच म्हणत आहेत श्रमिकांना किती ट्रेन पाहिजेत, आम्ही ट्रेन ठेवलेले आहेत, हे मी म्हणत नाही आहे. आणि या सगळे ट्विट्स आहेत आणि त्याचं सगळं मी तुम्हाला ते त्यांचा सगळा हा थ्रेड तुम्ही मी तुम्हाला देऊ शकते. त्यांनी पुन्हा एकदा लिहिलं आहे, सभी निर्धारित जानकारी जैसे कहां से ट्रेन चलेगी, यात्रियों को ट्रेन के हिसाब की सूचना, उनके मेडिकल सर्टिफिकेट्स और कहां ट्रेन जाए, ये सब सूचना अगले एक घंटे में रेलवे की महाप्रबंधक पहुंचाने की कृपा करे, जिससे हम ट्रेन की योजना समय पर कर सके. हे पियुष गोयल म्हणतात. आणि हा सगळा थ्रेड आहे, तुम्ही वाचू शकता. आता ह्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की टी व्ही के माध्यम से, आणि हे एकाच दिवशी आहे, सगळं 24 मेच आहे, 24 मेचे असे आहेत. 1, 2, 3, 4, 5 ट्वीट्स हे मी तुम्हाला शेअर करू शकते, ह्याच्यात माझ्या काही मनातल्या कुठल्या कल्पना नाही आहेत ह्या. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, माननीय देवेंद्र फडणवीसजी त्यांचा कोट आहे, हा परत त्यांचा ट्वीट आहे मे 9, त्याच्यात ते असं म्हणतायत, केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयल सी से चर्चा की, उनका बहुत बहुत आभार. हे मी म्हणत नाही आहे, हे माननीय देवेंद्र फडणवीसजी म्हणत आहेत. उन्होंने तुरंत उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री श्री योगी जी से चर्चा की और जल्दी ही मुंबई से 10 रेलगाड्या उत्तर प्रदेश के लिए रवाना होगी. प्लीज बघा, हे मी म्हणत नाही आहे, हे माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनीच पियुष गोयलजींचे आभार मानलेत. आता माननीय देवेंद्रजीही आपल्या महाराष्ट्राचे आहेत, माननीय पियुष गोयलजीही आपल्याच महाराष्ट्र आहेत,